आपले सर्वांचे नेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब नामदार जयंतरावजी पाटील मूर्ती सत्कारमूर्ती कमलकिशोरजी कदम साहेब सौ लतिकाताई कदम धनंजयजी मुंढे संजयजी बनसोडे खान मॅडम प्रतापराव पाटील चिखलीकर जयप्रकाश दांडेगावकर सूर्यकांताताई पाटील खासदार हेमंत पाटील अंकुशरावजी कदम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींना आज कमल कमलबाबूंचा वयाची पो पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत मी सुरुवातीलाच कमलबाबूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य देखील असंच आनंदाचं कर्तृत्वाचं जावं अशा प्रकारची प्रार्थना करतो त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तो लतिका त्यांनी जी साथ त्यांना दिली त्यांचाही या कामामध्ये मोठा वाटा योगदान आहे साधारणत एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान मी ज्या वेळेला आदरणीय साहेबांच्याकडे काम करायला लागलो तेव्हापासून कमल बाबूंचा आणि माझा परिचय आला आणि अनेक वेळेला त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं काम विधान परिषदेमध्ये केलेलं काम मंत्री म्हणून शिक्षणाला दिलेली नवी दिशा उपसा उपाध्यक्ष म्हणून सभागृहाला केलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि आपण नांदेडकरांनी तर त्यांना आयुष्यभर पाहिलेलं आहे की ते ज्या पद्धतीनं शेतकरी कुटुंबामधून आज या पदापर्यंत पोचले पद भरपूर असतात राजकारणातली पदं असतात मानापानाची पदं असतात पण आजचं जे स्थान आहे ते स्थान त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण केलेलं आहे एकोणीशे त्र्याऐंशीच्या नंतर महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून सलग जवळपास चाळीस वर्ष अनेक संस्था उभ्या केल्या त्या संस्थांमधून अनेकांचं आयुष्य घडवलं अनेकांना रोजगार दिला आणि आधीच्या वक्त्यांनी जो जो उल्लेख केला ते सगळे गुण खरं म्हटलं तर थे त्यांचं वर्णन करायला शब्द अपुरे आहेत पण हे सगळं आभाळा एवढं मोठं काम करत असताना बाबूंचा जो मितभाषीपणा नम्रता पक्षाला योगदान या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकायचं आहे त्या आणि कमलबाबूंचे मनोगत ऐकायचं आहे त्यामुळं अधिक वेळ आपल्यामध्ये उभा न राहता कमलबाबूंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हमेरा और औरतों के दिगर अमराज बचपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन ऐसी बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खसूस नजम के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुजरत मावी मेटरिटी एंड नर्सिंग होम चावल कॉम्प्लेक्स एस बी आई बैंक के ऊपर नादेड़क मैं अखिल मिर्जा हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नाले उर्दू न्यूज और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूले